कारण मी जोगेश्वरी बीट्सला खूप आधीपासून ऐकतोय, आता सुद्धा लाईव्ह युट्यूब लाईव्ह होतं, आम्हाला लेट झालं म्हणून आम्ही गाडीमध्ये कंटिन्युअस ते ऐकत होतो, आणि त्यांचं वाजवणं आणि त्यांचा जो ग्रुप आहे तो एकदम अफलातून ग्रुप आहे, जबरदस्त ग्रुप आहे. खूप 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 मजा केली, वाल आहे बरं वाटलं मला. जसं सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. काम भारी वाजलं म्हणजे हातात लागता लागता असं वाटलं की नाचू खतरनाक. इसलिए तो बोला ना यार जोगेश्वरी होते इकडे. थैंक यू थैंक यू. नमस्कार मित्रांनो, कशी आहात सगळे? वेलकम टू माय व्लॉग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला माहितीच आहे कशाबद्दल असणार आहे आणि आम्ही कुठे चाललो आहे. सो आज आहे आपल्या बॉब भाऊजी आणि कोमल वहिनीची हळद, आणि आपण त्यांची आज हळद वाजवणार आहे आणि गाजवणार आहे. तर मी आता इथून निघतोय कारण आपली पूर्ण गँग पोहोचली अंधेरी स्टेशनला. सो मी इथून डायरेक्ट तुम्हाला अंधेरी स्टेशनला भेटतो. तिकडे आपला एक भाऊ पण आलाय, तुम्हाला डायरेक्ट अंधेरी स्टेशनला भेटवतो त्या भावाला. तुम्हाला आता मी नाव नाही सांगत. तर जस्ट पोहोचलो आम्ही स्टेशनला अंधेरीला, आणि आपल्यासोबत आपला भाऊ आहे जय. साईबाई संध्याकाळ मित्रांनो, आम्ही आता आमचा आता पुढचा ब्लॉग बॉबीच्या हळदीला चाललोय, लग्न आहे उद्या. पूर्ण ब्लॉग बघा, खूप एन्जॉय करणार आहे आम्ही. तर पूर्ण भाऊला बोललेलो ब्लॉग कर पण त्याने नाही केलंय, सो माझ्याच ब्लॉग मध्ये एन्जॉय करा. अजून पेंडिंग आहे आणि आपली अर्धी टीम इकडे आहे जोगेश्वरी, आणि अर्धी पुढे भेटणार आहेत. आणि जयेश भाऊ बरोबर आपले दोन भाऊ आले, साईबाई भाऊ जयनी. आता इथून ट्रेनचा वेट करतो, अजून 20 मिनिटं आहेत ट्रेन यायला. सो ट्रेन पकडून जाऊ आम्ही डायरेक्ट बोईसर. सगळे मध्ये मध्ये पिकअप म्हणजे ट्रेनच आता सगळ्यांना पिकअप करेल, म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जे जे आपली पोरं थांबली आहेत. इथून फास्ट ट्रेन आहे आणि विरारला स्लो होईल आणि मग तिथून बोईसरला उतरू. दादा चला निघतो. फायनली 20 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर ट्रेन आली आहे आमची. गर्दी आहे गर्दी आहे गर्दी आहे. अरे बहुत जगह आहे, अरे बहुत जगह आहे, चल बहुत जगह आहे. अरे बहुत जगह आहे, अरे बहुत जगह आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आणि इकडे तुला टाइमपास चालू झालंय. वन साइड आले बोरोली आलाय भाईंदरला, आपले अर्धे मेंबर चढतील आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट बोईसर. चला फायनली बोईसर आलेला आहे आणि अशा प्रकारे जयेश तिकडून उतरतो. आम्ही आता उतरलोय बोईसर स्टेशनला. मस्त फट्टे गर्दी होती, तुम्ही बघितलात. उभं राहूनच आलो बोईसर पर्यंत अंधेरी पासून. पाऊस पण खूप आहे आणि पाऊस आहे. आता इथून रिक्षा पकडू आणि थेट आपल्या वेन्यूवर जाऊ. थेट ना, एकदम डायरेक्ट थेट थेट वेन्यूवर. चला चला, आता रिक्षा पण पकडली आहे, बसलोय रिक्षात आणि आता इथून आम्ही पोहोचू वेन्यूवर. तुम्हाला वेन्यूवरच भेटतो डायरेक्ट. फायनली पोहोचलो आपण इकडे आणि हा एंट्री गेट आहे आपल्या बॉब भाऊच्या वेन्यूचा. चला जाऊया आतमध्ये.
आतमध्ये जाऊन बॉबला भेटलो, त्यावर थोडं बोलणं वगैरे केलं. आता जातो इन्स्ट्रुमेंट आणायला बाहेर, टेम्पो मध्ये इन्स्ट्रुमेंट आणायला. आणि आपला एक भाऊ आहे साऊंड वाला, त्यांचाच साऊंड आहे आज आपल्या बरोबर. फोटोशूट चालू आहे बॉबचं. त्यांना डिस्टर्ब नाही करत मी, जाऊया बाहेर. आता आतमध्ये सामान पोचवून आमचं झालंय, टेम्पोतनं पूर्ण टेम्पो खाली गेलंय. आता चाललोय मी चेंज करायला, तुम्हाला चेंज करून भेटतो. चला देखो आम्ही कोण मिला है, बॉबी भाऊ. सायराम भावांनो, ऍक्च्युली अजून हळद लागण्याचा कार्यक्रम बाकी आहे. हे फक्त मी कपडे वेअर केले आहेत, आता जाणार आहे आम्ही तिकडे. हळद वगैरे फंक्शन बाकी आहे आणि हळद लागल्या आपला भाऊ डायरेक्ट आग लावणार आहे. काय वन साइड मचवून टाकणार भावाची हळद. चला जाऊया स्टेजवर. आता टेम्पो पूर्ण खाली गेलाय आणि इन्स्ट्रुमेंट आणलं इकडेच, सर्व इकडे तिकडे ठेवलं. आता स्टेजवर ठेवतो आणि सेटअप करून तुम्हाला भेटतो. चला डन. आम्ही अजून सेटअप पण नाही लावला, बॅलेन्सिंग पण नाही केली, चेंज पण नाही केलं. आणि हा बघा चेंज करून आल्या हळदीची तयारी, फुल तयारी झालाय. मी पण जातो आता स्टेजवर सेटअप करून घेतो. तो आपला सेटअप करून झालाय, पोरांनी एकदम फटफट सेटअप केलाय वन साइड. आणि आपला वैभव भाऊ साऊंड वाले आपले चिंतामणी साऊंड, आपला आज जो साऊंड आहे तो वैभव भाऊचा आहे, चिंतामणी साऊंडचे मालक. आणि मोजम भाऊ तिकडे आपला सेटअप करतोय. आणि तिकडे बॉबला हळद लागतोय. चला जाऊया मोजम भाऊ चेंज करायला. चला डन. तर आत्ताच फ्रेश झालोय, आपले रुपेश वगैरे खाली गेले बॅलेन्सिंग करायला, बॅलेन्सिंग चालू केलं. तर आता मी पण जातो आणि माझ्या रोटोची बॅलेन्सिंग करून घेतो, तर तुम्हाला डायरेक्ट स्टेजवर भेटतो. रुपेश माझ्या टॉमची बॅलेन्सिंग करतोय. आपला सेटअप आजचा हलगी रोटो आणि पॅड आणि सेंटर डबल खोला. देवच्या मम्मीने खास आपल्यासाठी ढोकळा पाठवला. थँक्यू काकी, थँक्यू सो मच. Thank you.
तर आत्ताच आपण थोडा वेळ अर्धा तास वाजवलं आणि भाऊला नाचवलं, कसं वाटलं तुला? जोगेश्वरी बीट्स बस मजा आली, भाऊ खुश तर आम्ही खुश. तुम्ही आता बॉबला आता भेटलो, आपण बॉबला भेटलो, बॉबला विचारलं कसं वाटलं. आता आपले भोईसर मध्येच राहता ना दादा तुम्ही? भोईसर मधले आपले एक फॅमिली मेंबर आलेत युट्यूब फॅमिली मधले, खास मला भेटायला आले, थँक्यू सो मच दादा. आणि दादांनी गिफ्ट आणलंय, धन्यवाद, खरंच धन्यवाद. एवढं प्रेम तुम्ही देता त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. असंच आयुष्यभर राहू दे प्रेम. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. क्या बात है, क्या बात है, डन डन, लाइव लाइव बना दूंगा. Thank you.
अशी आम्ही दोस्ती आमची राणी हवा तर करतोच बाकी मित्रांची हळदीला जितेश भाऊ पचवायला फुल आले वन साइड अरे 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 बाप रे एवढी मोठी कॉम्प्लिमेंट थँक्यू भाऊ आम्ही पण तुझे फॅन आहोत भाऊ तुझ्या फुल व्हिडिओ तर आम्ही आता थोडा वेळ मचू आता बघू काय बंद करायचं वाजवाय काहीच रात्रीचं 1:30 इश्यू होतोय पॅकअप झालेला आहे आपला तर भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळाने पॅकअप करून सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉग मध्ये सगळे भेटले वहिनीच भेटले नव्हते किती वेळ बिझी होते इकडे मला आवडलं ना मगाशीच पॅकअप झालं आणि दादा वगैरे लेट आले कारण त्यांना ट्रॅफिक मिळालंय भरपूर तो आम्ही पण मिस केलं तुम्हाला आज उद्या पण वाजवायचं आहे उद्या बॉब भाऊचं लग्न आहे आज हळद होती तर उद्या मजा करू तर दादा असतीलच सोबत आणि मी मिस नाही केलं कारण मी जोगेश्वरी बीट्सला खूप आधीपासून ऐकतो धन्यवाद सुद्धा लाईव्ह युट्यूब लाईव्ह होतं आम्हाला लेट झालं म्हणून आम्ही गाडीमध्ये कंटिन्युअस ते ऐकत होतो आणि त्यांचं वाजवणं आणि त्यांचा जो ग्रुप आहे तो एकदम आपला तो ग्रुप आहे जबरदस्त ग्रुप आहे आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे आम्ही आल्याला बोललो सगळ्यांना माहिती आहे जोगेश्वरी बीट्स कोण आहेत काय आहेत आणि असंच राहू दे म्युझिकल आमच्याच कॅटेगरीमधले आहेत सगळे त्याच्यामुळे जास्त जिवाळा असतो ॲक्टर्सपेक्षा जास्त आम्हाला म्युझिकल माणसांची जास्त जिवाळ आहे त्याच्यामुळे जोगेश्वरी बीट खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आम्ही त्यांच्यावर त्यांच्या बीट्सवर नाचू सुद्धा कारण आज लेट आलं आहे बट उद्या ते असतील तर नक्की आम्ही नाचू आत्तापर्यंत फक्त एन्जॉय केलं आहे तर त्यांच्या बीट्सवर आम्ही प्रत्यक्षात नाचू आणि पुन्हा एकदा जोगेश्वरी बीटच्या सर्व टीम धन्यवाद दादा धन्यवाद खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काढतोय आज कसं वाटलंय मग साई मे रात्र मला लय चांगलं वाटलं जोगेश्वरी बीट्स वाल्यांनी खूप मचवलाय पूर्ण परिसर मचवून टाकलाय आणि भाऊला तुम्ही बघितलं माईक वर बोलवला होता आम्ही पाठी वाजवत होतो जसं तो रील मध्ये म्युझिक टाकतो तसं आज आम्ही लाईव्ह म्युझिक टाकलंय आणि मजा केली आहे खूप 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 मजा केली भाऊ लय बरं वाटलं मला जसं साई आम्ही सुखी आहे कारण तुमचं नाव आमच्या मुखी आहे बोला जोगेश्वरी माते की जय सो पॅकअप वगैरे झालं तुम्ही बघितलं आपल्याला सगळे सितारे भेटलेच आणि आपला दीपू भाऊ बॉब सोबत खूप वेळा बघितलं असेल आणि आपल्या गाण्यात पण प्रशांतच्या गाण्यांमध्ये पण आहे काही गाण्यांमध्ये तर ह्याने पण आपली सोय इतकी छान केली म्हणजे एकदम फॅमिली सारखी की आता सांगू नाही शकत शब्द तुझ्यासाठी तर एवढं करावंच लागेल बस प्रेम आहे भावांचं सो ते लोक पण थकले आहेत ते पण झोपतील आता आम्ही पण जातो मी पण आराम करतो रूममध्ये सो आता सेकंड फ्लोअरवर आपली रूम आहे आणि आपले मेंबर्स पण आराम करतात नव्या आतमध्ये बघूया काय करतात आराम चालू आहे यो यो मारू का उडी घाबरला सो
हा व्लॉग इथेच एंड करूया. सो व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट, भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये, कोमल आणि बॉबच्या लग्नाच्या व्लॉग मध्ये. चला.